शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून शुक्रवारी दक्षिण बंगालचा उपसागर दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाले त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल अडखळली आहे बुधवारी मान्सूनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती झाली नाही दोन दिवसात दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान समुद्र आणि अंदमान बेटांच्या आणखी काही भागात मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे राज्याच्या कमाल तापमानात चढ उतार सुरूच आहे मात्र उन्हाचा चटका कायम असलेल्या भागात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्या आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हो पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी त्रेचाळीस पॉईंट पाच तापमानाची नोंद झाली वर्धा येथे त्रेचाळीस अंश सेल्सिअस तर चंद्रपूर यवतमाळ नागपूर अमरावती ब्रह्मपुरी वाशिम जळगाव सोलापूर येथे कमाल तापमान बेचाळीस अंशाच्या पुढे कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान छत्तीस ते बेचाळीस अंशांच्या दरम्यान आहे पावसाला पोषक हवामान होताच राज्याच्या कमाल तापमानात चढ उतार होत असून कोकणासह राज्यात उष्ण व दमट हवामानामुळे घामटा निघत आहे झारखंड आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून एक पॉईंट पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वाराची स्थिती आहे उत्तर प्रदेशापासून बिहारपर्यंत तसेच मध्य प्रदेशापासून विदर्भ ते कर्नाटकपर्यंत समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आज राज्यात चटका कायम राहणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय